महायुती सरकारने महाराणा प्रताप सिंह महाराज नावाने आर्थिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल परभणीत राजपूत समाजातर्फे आतिषबाजी करून जल्लोष. परभणी शहरातील महाराणा प्रताप सिंह चौकात आज रविवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 महाराणा प्रताप सिंह महाराज यांना अभिवादन करून महायुती सरकारने महाराणा प्रताप सिंह महाराज नावाने आर्थिक महामंडळ स्थापनेची घोषणा केल्याबद्दल परभणी शहरात राजपूत समाजाच्या वतीने आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला व तसेच राजपूत समाजाने महायुती सरकारचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक व भाजपाचे युवा नेते सुनील देशमुख, भाजपाचे नेते माणिक पोंडे, गुलाबसिंग परदेशी, नंदकुमार परदेशी, शंभूसिंग ठाकूर, प्रतापसिंग ठाकूर, समीरसिंग सूर्यवंशी, ईश्वरसिंग ठाकूर, जगन्नाथ सिंह चौहान, अनिल सिंह परदेशी, योगेश सिंह ठाकूर, संग्राम सिंह ठाकूर आदी मोठ्या संख्येने सहभागी होते. महाराणा प्रताप यांचे सर्व अनुयायी, यांचे सर्व समर्थक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र सरकारने, या महायुती सरकारने जे महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन केलेले आहे, त्या अंतर्गत संपूर्ण या समाजाला मोठ्या प्रमाणाची मदत होईल याबद्दल समाजाच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. सर्व समाजाने उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं एवढंच मी या ठिकाणी सांगेन. धन्यवाद. जयंती महाराष्ट्र महायुती सरकारतर्फे जे महाराणा प्रताप हे आर्थिक विकास महामंडळ मागच्या काही दिवसापासून प्रलंबित होते ते आणि ब्राह्मण समाजासाठी, ह्या दोन्ही समाजासाठी काल 2 दिवसापूर्वी जे जाहीर केलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी जे पूर्ण महामंडळ या सर्व समाजाला घेऊन चलत आलेलं आहे, ह्यापूर्वी मराठा समाजाला बी अनेक प्रकारचे महामंडळ देण्यात आलेले आहेत. अण्णासाहेब पाटील असो का पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती माध्यमातून असो, तसे ठाकूर समाजाचे जे आमचे इथले जे आमचे बंधू आहेत त्यांना आणि ब्राह्मण समाजाचे जे बंधू आहेत त्यांच्यातली जे काही मागासलेले आहेत त्यांच्यासाठी हे जे मंडळ काढून हे सर्वात चांगलं काम केलेलं आहे युती सरकारनं. भविष्यात युती सरकार असेच चांगले काम करत राहिले आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांनी जे युती सरकारने जे महामंडळ जाहीर केले त्याबद्दल. परभणी जिल्हा राजपूत समाजातर्फे आज महाराणा प्रताप चौक इथे आतिषबाजी करण्यात आली, पेढे वाटण्यात आले. त्याचं कारण एक आहे की महायुती सरकार जो बहुत दिनों से संघर्ष चल रहा था महाराष्ट्र के राजपूतों का कि राजपूतों को आर्थिक विकास महामंडल होना चाहिए, उस कारण से आने वाली पीढ़ी कुछ सुधर सकती है, विद्यार्थियों को कुछ सपोर्ट मिल सकता है, समाज कुछ सुधर सकता है. और महायुति सरकार ने बहुत संघर्ष के बाद में बहुत दिनों से ये चल रहा था, लेकिन इस सरकार ने हमारी जो मंजूरी मंजूर करी हम उसका तहे दिल से धन्यवाद मानते हैं. और अकेले परभणी राजपूत समाज नहीं, महाराष्ट्र का हर राजपूत समाज उनके साथ रहेगा. आने वाली पीढ़ी में हम एक ही नारा देंगे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ सरकारनं स्थापन केल्याबद्दल सरकारचं मनपूर्वक आभार. एवढं बोलू इच्छितो, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने राजपूत समाजावर जे आतापासून कुठलंही कुठलं प्रकारचं काम केलेलं नव्हतं, ते आर्थिकदृष्ट्या महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळचं स्थापन केलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.